मला ना हल्ली खूप थकवा जाणवतो किंवा बऱ्याचदा मला अशक्तपणा आल्यासारखा वाटतो आणि त्यासोबतच माझी चिडचिड देखील होते. अशा अनेक तक्रारी जर तुम्ही देखील करत असाल तर त्यामागे काही कारण असू शकतं. हे नेमकं कारण कोणतं असू शकतं याबद्दल माहिती देत आहेत निसर्गोपचार तज्ज्ञ जान्हवी कांबळे. नमस्कार, मी जान्हवी. आपल्या शरीराला, शरीरातील प्रत्येक पेशीला जगण्यासाठी, त्याच्या कार्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आणि आज आपण एका अशा मिनरल किंवा खनिजाबद्दल माहिती घेणार आहोत की जर आपल्या शरीरात त्याची कमतरता झाली तर आपल्या शरीराला, त्याच्या पेशींना ऑक्सिजनचा पुरवठाच नीट होणार नाही. तो महत्त्वाचा मिनरल म्हणजेच आयन, म्हणजेच लोह. शरीरात आयन डेफिशियन्सी झाली तर लाल रक्त पेशींमधील हिमोग्लोबिनचं लेवल कमी होतं आणि त्यामुळे लाल रक्त पेशींचं आरोग्य बिघडतं आणि अनेमिया होतो. त्यामुळे सर्व ऑर्गन्सला, पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नाही आणि त्यामुळे त्यांचं आरोग्य देखील बिघडतं. आयन डेफिशियन्सी झाल्यामुळे ब्रेनला ऑक्सिजनचा नीट पुरवठा होत नाही, त्यामुळे जरा काम केलं तरी लगेच थकवा येतो, अशक्तपणा येतो, स्मरणशक्ती, एकाग्रता कमी होते, सारखं विसरायला होतं, सारखं डोकं दुखतं, चक्कर येते, गरगरल्यासारखं वाटतं, झोप झाल्यावर देखील आळस येणं, अति ताण घेणं, चिडचिडेपणा, हे सर्व आयन डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं. आपल्या शरीरातील 70% आयन हिमोग्लोबिनमध्ये असतं आणि बाकीचं लिव्हर, स्प्लीन आणि बोन मॅरो किंवा हाडांमध्ये असतं. जर आपल्या शरीरात आयनची कमतरता झाली तर आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे अनेक व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन्स देखील होतात. जर आपली त्वचा निस्तेज झाली असेल, पिवळट किंवा पांढरट पडली असेल, आपली जीभ फिकी पडत असेल किंवा ओठाच्या आजूबाजूला जखमा होत असतील, केस गळत असतील, हातपाय थंड पडत असतील, नखं कमजोर बनून तुटत असतील तर आपल्या शरीरात आयनची किंवा लोहाची कमतरता असू शकते. जर लहान मुलांमध्ये आयनची कमतरता झाली तर त्यांची वाढ नीट होत नाही. याची अनेक कारणं असू शकतात, लाईक आयनयुक्त किंवा पोषकतत्वयुक्त आहार न घेणं किंवा पोषकतत्वयुक्त आहार घेऊन देखील शरीरात विटॅमिन सीची कमतरता झाल्यामुळे आयनचं नीट ॲब्झॉर्प्शन न होणं. तसंच जास्त चहा, कॉफी, अल्कोहोल, स्मोकिंग, तंबाखू, अँटॅसिड घेतल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात आयनचं नीट ॲब्झॉर्प्शन होत नाही. तसंच रक्तस्राव झाल्यामुळे सुद्धा आपल्या शरीरात आयनची कमतरता होऊ शकते. आयन किंवा लोह आपल्या शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचं असं खनिज आहे किंवा मिनरल आहे, त्यामुळे जर आपल्याला अशी लक्षणं जाणवली तर याकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. योग्य ते उपाय करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.